मात्र कव्हरच्या डोक्यावरून विरकावून दिलाय. डी विकेट मध्ये गेलेला हा चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे पार, येतो ह्या चौकार, म्हणजे या षटकामधला हा दुसरा चौकार येतोय. आणि या चार धावीच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलंय 23 या आकड्यावरती. म्हणजे आतापर्यंत हे दुसरं पॉवर प्लेचे षटक असताना या षटकामध्ये जर पाहिलं तर विनोदनं 11 धावा खर्च केल्यात, 2 चौकार सिंगल टुडी अशा या षटकामध्ये धावा जमा केल्यात 2 फलंदाजांनी. 7 चेंडूंचा सामना केलाय आणि 15 या आकड्यावरती खेळताना पाहतो या शैलेशला. म्हणजे चांगलंच योगदान या 23 धावांमध्ये शैलेश मार्फत आपल्याला लाभलंय. चांगला चेंडू म्हणाला वगैरे चांगल्या पद्धतीनं यष्टीरक्षक तैनात होता, तरी चूक घडताना पाहिली. हॅलो, आणि पंचांनी धावबाद घोषित केलाय. फलंदाज जर आपण पाहूया धावा, आता धावा किती आहेत? 2 3 चौथीला आवड. तर पंचांनी निर्णय द्यायचा आहे, तर विनंती असेल पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो आपल्याला मान्य करायचा आहे. म्हणजे कोणते अनुभव आहे चांगला पाठीशी यांच्या आणि जो निर्णय देतील तो मान्य करायचा आहे. पंचांनी निर्णय त्वरित द्यायचा आहे आणि सामना चालू करायचा आहे, ही विनंती असेल. पंचांनी निर्णय द्या. आणि हॅलो, 3 धावा अंकित करण्यात येत आहेत आणि फलंदाज आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचताना पाहिले. या 3 धावांच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकत या 26 आकड्यावरती. म्हणजे चांगल्याशी 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली पार्टनरशिप मानावी लागेल खेळ संघाकडून या 2 खेळाडूंमध्ये, रोहित आणि शैलीची जोडी मैदानामध्ये. कुठेतरी या 2 षटकांच्या नंतर खुलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 360 मध्ये. आपण खुलं क्षेत्र करताना जर कुठेतरी थोडीशी अडचण येताना पाहतो. तर इथून पुढच्या सर्व संघांना मी विनंती करतो, संघनायक यानं फक्त पंचांशी भेट घ्यायची आहे आणि एक विश्लेषण करायचं आहे, ही विनंती असेल कर्णधाराला. जर त्याच्या व्यतिरिक्त जर आपण एक्स्ट्रा खेळाडू जर जवळ आला तर आयोजकांकडून पेनल्टीला सामोरं जावं लागेल, ही विनंती असेल कर्णधारासाठी. तर आपण जो कोणताही निर्णय असेल तो दोन्ही पंचांसमवेत विश्लेषण करायचं आहे. तर तिसरं षटक घेऊन येताना पाहतोया दत्ता बांदल तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 26, बिनबाद 26 अशी चांगली सुस्थितीमध्ये. अकोट टप्प्याचा चेंडू त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न होता, पण फलंदाज शैलेशला कोणत्याही पद्धतीनं चेंडू हाताळता आला नाही आणि याचं रूपांतर होताना पाहतोय निर्धाव या स्वरूपात. म्हणजे चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी, चांगला वेग आहे या गोलंदाजापाशी आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी करताना आपण पाहतो या दत्ताला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपला पहिलाच तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. त्याच पद्धतीनं दळणा होता चेंडू, पण कुठेतरी बॅटची कडा घेतली सर्कल. मिडाऊनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाली, इथं कुठेतरी चूक घडली आणि काय ताळमेळ कुठेतरी पाहायला मिळतोय बिघडताना. तीन धावा अंकित करताना पाहतोय. म्हणजे कुठेतरी आपण कोणतीही गरज नसताना एक्स्ट्रा थ्रो करताना आपण पाहिलं आणि या एक्स्ट्रा थ्रोचं जर आपण रूपांतर जर पाहिलं तर 2 धावा खर्च झालेल्या आहेत, अशा 3 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतोय आपण.
29 या आकड़ेवरती जाऊन थांबते धावफलक। अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथं बॅटची कडा घेतली, एसटीच्या पाठीमागे जाऊन स्थिरावला हात। एक धाव, आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूची फेकी केली तिसऱ्या षटकातील दत्ता यानं आणि 4 धावा खर्च केल्यात येणाऱ्या चेंडूंमध्ये। दत्ता निघतोय गोलंदाजीसाठी, पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू, हवेत चेंडू, चेंडू लॉगॉमच्या रिजन मध्ये गेलेला हा चेंडू फील्ड करतोय। तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतोय, म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं। 2 धावांच्या वरीनंतर धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन थांबतंय, म्हणजे चांगली अशी पार्टनरशिप आपल्या समोर पाहायला मिळते। 32 रनांची पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळते आपल्याला। फुलटा चेंडू, फुलटा चेंडूचा कोणत्याही प्रकारे फायदा उठवता आला नाहीये। इथं कुठेतरी एक्स्ट्रा थ्रो, कुठेतरी ताळमेळ बिघडताना पाहतो या खेळाडूंमध्ये, आणि नक्कीच सांगवे गावचे खेळाडू दत्ता पवार याचा इथं सन्मान करण्यात येत आहे। इथं आलात, आपला खेळ सहभाग दाखवला, त्याबद्दल मी लेजंड चषक 2022 यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेपटचा चेंडू, शेपटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय दत्ता बांधलेला स्ट्राईकला असेल शैलेश, आणि नक्कीच फलंदाजाला चकवण्याचं काम या दत्तानं शेवटच्या चेंडूवरती केलं। षटक समाप्त होतंय, शेवटचा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला, धावसंख्या स्थिर आहे 34। 30 षटकांचा खेळ संपला, 18 खेळ संपतोय, आणि 18 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर या दोन जोडीनं 34 धावांची पार्टनरशिप आपल्या धावल आपल्या संघासाठी जमा करताना पाहिले। उर्वरित षटक 2 षटकं असतील, आणि या 2 षटकामध्ये आपले फलंदाज शेष आहेत, येणारे जोखीम उठवण्याचं काम मात्र या दोन फलंदाज करताना आपलं पाहायला मिळालं। 12 चेंडू शिल्लक आहेत, 5 षटकांच्या खेळामधील 3 षटकांची समाप्ती पाहायला मिळाली। या 34 धावांमध्ये जर पाहिलं तर शैलेशचं योगदान, 24 धावांचं योगदान आहे। 12 चेंडूंचा सामना केलाय, नक्कीच एक षटकार 2 चौकाराचं योगदान या आपल्या खेळीमध्ये दिलेलं आहे। ते शैलेशनं चांगल्याशी तंत्रस्थिती अशी फलंदाजी करताना पाहतोय, गोलंदाजी तो 4th क्रमांकाचा विकास, पाव मारण्याचा फटका मात्र चांगला होता, कुठेतरी फटका मारायचा होता त्या ठिकाणी पोहोचला नाही, आणि तर 2 धावा अंकित करताना पाहतोय, 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना दिसतोय। रोहित चांगली 7 शैलेशला देताना पाहतोय, दोन्ही या 2 धावीच्या भरीनंतर वैयक्तिक हॅलो हॅलो छत्तीसशे आकडेवरती जाऊन थांबलाय धावफलक। पहा चांगल्याचा फटका चांगला होता, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू जातोय सीमारेषेपार, येतोय हा चौकार, म्हणजे आता कुठेतरी सेट फलंदाज झालेत दोन्ही, चांगला खेळ करताना पाहतोय। आणि या 4 धावींच्या भरीनंतर धावफलक 40 या आकड्यावरती जाऊन थांबतोय। चौथं षटक हाताळतोय हा विकास, 2 चेंडू फेकलेत, आणि 2 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 6 धावा खर्च केलेले आहेत या विकासनं। उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतोय, तर याच्यानंतर होणारा सामना मोरघर वर्सेस सांगवी, दोन्ही संघ नायकांना मी विनंती करतो की आपला हा 5 षटकांचा खेळ संपेल त्याच्यानंतर आपल्याला आमंत्रित केलं जाईल, तर आपण दोन्ही संघ नायकांनी टॉस का बॉस मध्ये येऊन थांबायचे। पहा इथं मात्र कोणत्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं,
आणि नक्कीच काय इथं ताळमेळ बिघडताना पाहतोय, कोणताही क्षेत्ररक्षक साथ देताना पाहत नाही। चार धावा धावून या स्वरूपात दोन्ही फलंदाजांनी घेतलेले आहेत आणि चार धावांच्या भरीनंतर जर आपण धावपलकाकडे पाहूया, धावपलक जाऊन 46 या आकडेवरती जाऊन थांबते। जर पाहिलं तर सुरुवातीला मोठा फटका आला होता शैलीच्या बॅट मधून, त्याच्यानंतर जर पाहिलं तर कोणताही मोठा फटका पाहायला मिळाला नाही, पण धावगती चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करताना पाहतोय। म्हणजे कुठेतरी क्षेत्ररक्षक चुकताना पाहतोय, क्षेत्ररक्षणामध्ये कुठे वारंवार चुका होताना पाहतोय आपण आलेवाडी संघाकडून। तर चला स्पीडअप घ्या, तीन चेंडू आतापर्यंत फेकण्यात आलेले आहेत विकास मार्फत आणि 10 धावा खर्च केले तीन चेंडूंमध्ये। चला स्पीडअप घ्या, हवे चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय। तर रोहितची खेळ इथं संपुष्टात येते आणि रोहित हॅलो 19 या आकड्यावर म्हणजे 44 धावांमध्ये 19 धावांचं योगदान, 44 रनांची पार्टनरशिप फोडण्यात यश लाभलं या विकासला। पहिल्या विकेटचं पतन 44 या आकड्यावरती होताना आपण पाहतोय आणि 19 धावांचं योगदान देऊन परतीच्या इशाऱ्याने जाताना पाहतो या रोहितला। नऊ चेंडूंचा सामना केला, या नऊ चेंडूंमध्ये 19 धावांचं योगदान देऊन परतीच्या दिशेने चाललेला हा रोहित चांगली फलंदाजी करताना पाहत होतो। नवीन फलंदाज दाखल झालाय नितेश। या चौथ्या षटकातील दोन चेंडू शिल्लक असतील विकास याचे। चला स्पीडअप घ्या थोडा, विकास निघतोय गोलंदाजीसाठी। पुढचा चेंडू पा, बॅटची कडा घेतली, मिड विकेट मधून गेलेला हा चेंडू आणि एकच धाव। चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर हा क्षेत्ररक्षक आलेवाडी संघाकडून खेळताना जर पाहिलं तर लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतो आणि चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या क्षेत्ररक्षकापासून। त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि एक धाव खर्च केली, एक धावीच्या वरीनंतर धावपलक पुढे सरकलं या 45 या आकडेवरती। शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील, शेवट चांगल्या पद्धतीनं फेकला हा चेंडू निर्धाव स्वरूपात, धावसंख्या स्थिर आहे, एक विकेटचं पतन आपल्या नावावरती। पहिल्या विकेट्स घेण्यासाठी बराच आणि फलंदाज बाद होतो इथं। शैलेशची खेळ संपुष्टात आणली या विकासनं, म्हणजे दोन फलंदाज आपल्या खात्यामध्ये बाद करताना। शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला जेवढे धावा जमवायच्या असतील तेवढे जमवण्याचा प्रयत्न करतात फलंदाज। पाहूया या शेवटच्या षटकामध्ये कुठपर्यंत धावा जमवण्याचा प्रयत्न करतात दोन फलंदाज। जयेश नवीन फलंदाज दाखल होताना पाहतोय, दोन ओपनर जोडी 46 धावांचं योगदान देऊन परतीच्या इशाऱ्याने दाखवण्याचं काम या विकासने केलं या षटकामध्ये। शेवटचं षटक हाताळण्यासाठी दत्ताला आमंत्रित केलंय। सहा चेंडू नितेश स्ट्राईक रेट वरती पाहायला मिळतोय शेवटचे सहा चेंडू। चला स्पीडअप घ्या, अलीबडी संघांना विनंती करतो की आपण थोडीशी घाई करायची आहे, आपण गोलंदाजी करतोय। आपल्यापाशी जर 25 मिनिटं दिली तर 25 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं संपून झाली पाहिजे तर ही विनंती असेल। शेवटचं षटक, चला वारंवार आपण क्षेत्ररक्षण बदल करताना पाहतोय आपण। अखोट टप्प्याचा चेंडू, त्याच पद्धतीनं दिशा दिली चेंडूला, चेंडू जातोय आणि दोन धावा अंकित करताना पाहतो या फलंदाजाला। म्हणजे चांगला असा ताळमेळ पाहायला मिळाला, दोन धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतोय।
आणि दोन धावीच्या उरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 47 या आकड्यावरती. पाच चेंडू शेष आहेत आणि या पाच चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच असणार या दोन फलंदाजांमध्ये. दत्ता निघतोय गोलंदाजीसाठी, पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतो या गोलंदाजाला. अकूट टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं चूक केली नाही. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ओमकार पवार. आणि जर बिरामने जर पाहिलं तर हा चांगला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रेंजर मध्ये फिल्डिंग करताना आपण पाहतो या क्षेत्ररक्षकाला. आणि इथं कुठं चूक केली नाही या नितेची खेळी संपुष्टात आणण्याचं काम केलं दत्ता यांनी. चांगली अशी पार्टनरशिप पाहायला मिळत होती आपल्याला 46 पार्टनरशिप. जर येणाऱ्या चेंडूंमध्ये जर पाहिलं तर कुठे मोठाही फलंदाज इथे टिकू शकला नाही. नितीची खेळी संपुष्टात येताना पाहतोय आपण. वैयक्तिक 3 धावांचं योगदान देऊन परतीच्या दिशेने चाललेला हा नितेश नवीन फलंदाज दाखल होतोय. योगेश नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये. उर्वरित चेंडू चा सामना करण्यासाठी सज्ज होताना पाहतोय दत्ता. गोलंदाजी मार्क वरती निघतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला फक्त दिशा देताना पाहिले. समोरच्या दिशेमध्ये जाताना क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं काय घडलं तर एक धाव धावफलकावरती जमा करतोय ना. एक धावीच्या भरीनंतर धावफलक पुढे जाऊन थांबलंय 48. म्हणजे पाहिलं तर धावसंख्या पुढे वाढवू शकला असतं पण या गोलंदाजानं या फलंदाजांना थांबवण्याचं काम शेवटच्या षटकामध्ये या दत्तानं चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि आपल्या संघासाठी मोठं असं योगदान शेवटच्या षटकामध्ये देताना पाहतोय या दत्ताला. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. नक्कीच फलंदाज कुठेतरी चकताना पाहतो या आणि दोन धावा. जर पाहिलं तर अलिबडी संघाकडून एक्स्ट्रा धावा जास्त खर्च होताना पाहिलं. जर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं तर कुठेतरी धावगती रोखता आली असती. आणि या दोन धावींच्या भरीनंतर धावपलकावरती केळकर संघाचं 50 धावा धावपलकावरती जमा होतात. तर चला विनंती असेल मोरघर संघाचा संघनायक आणि सांगवी संघाचा संघनायक हा शेवट आपल्याला आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी. फलंदाज बाद होतोय. तर स्पीड अप घ्या शेपटचा चेंडू. तर मोरघर संघाला विनंती असेल आपला संघनायक इथं पाठवायचा आहे. मोरघर सागर गायकवाड आपला संघनायक पाठवा. धन्यवाद आणि नक्कीच मी तर पुढील संघाला आमंत्रित करतो की जो पुढचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. आणि क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा लाईनअप मध्ये बाहेर येताना पाहिलं तर दुसऱ्या संघाने लाईनअप मध्ये आतमध्ये आगमन करायचं ही विनंती करतो. आणि मोरघर गावचे खेळाडू सागर गायकवाड यांचा इथं लेजंड चषक 2022 यामध्ये यांचं मी सहर्ष स्वागत करतो. दत्ता निघतोय गोलंदाजीसाठी. अकूट टप्प्याचा चेंडू इथं काय घडलं तर निर्धाव चेंडू. पण या चेंडूवरती काय घडलं तर चेंडू गेलाय सीमा रेषेपार. म्हणजे या शेवटच्या चेंडूवरती जर आपण काय घडवलं तर येणाऱ्या षटकामध्ये आपण ज्यावेळी शेवटचं षटक फलंदाजी करत असताना जर पाहिलं तर या चार धावा आपल्याला कुठपर्यंत महाग पडतील या आपल्याला समजणार आहे. तर चला केळकर संघाला विनंती असेल की आलेवाडी संघ परतीच्या इशेने येतोय तर आपण आतमध्ये आगमन करायचं आहे ही विनंती करतो. तर चला याच्यानंतर होणारा सामना सांगवी वर्सेस मोरघर जाऊया टॉस्को बॉस मध्ये. प्रथम फलंदाजी करताना जर पाहिलं तर केळकर संघाने 5 षटकं खेळली. या 5 षटकामध्ये
55 धावा जमवले 56 धावान आव्हान। तर चला विनंती असेल केळगर संघाला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। तर विनंती असेल याच्यानंतर सामना रंगणार आहे शेपटचा गट आहे, या शेपटच्या गटातील हा दुसरा सामना रंगणार आहे मोरघर वर्सेस सांगवी। या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल जाणार आहे। तर दोन्ही संघनायकांना मी आमंत्रित करतो, नाणेफेकीचा कौल कोणाच्या साईडनं झुकेल, सांगवी की मोरघर? तर दोन संघांमध्ये नाणेफेक होत आहे। नाणेफेकीमध्ये जर ना पाहिलं तर मोरघर संघाने हा नाणेफेक जिंकलेली आहे। 5 षटकांचा खेळ आहे, 360 ग्राउंड आपल्याला उपलब्ध आहे। तर या 360 ग्राउंडमध्ये आपण 2 दिवस जर पाहिलं असेल तर यूट्यूब लाईव्हमध्ये आपण सामने पाहिलंच असतील। 5 षटकांचा खेळ आहे आणि या 5 षटकां खेळामध्ये जर आपण प्रथम कोणतं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करणार आहात? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू, फिल्डिंग करू आणि कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू। नक्की जर पाहिलं तर समोरच्या संघामध्ये चांगली अशी फलंदाजीची लाईनअप चांगली आहे आणि आपण क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहात। तर यांना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 1-5 ओव्हरमध्ये 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, 40 ते 50 रन। ठीक आहे, नक्की जर आपण पाहिलं तर 50-60 धावा इथं टार्गेट पूर्ण केलेलं आहे। तर आपण नक्की जर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात। तर धन्यवाद, या आयोजनाबद्दल आपण काय 2 शब्द सांगू शकता? या आयोजनाचं म्हणजे 40+ चे सर्वच खेळाडू किंवा आयोजक सर्व असतील हे खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी नियोजन तर केलेलंच आहे, पण त्यांचं जे खूप अशी बक्षिसं किंवा षटकारांसाठी बक्षिसं किंवा एक अतिशय उत्कृष्ट नियोजन, अतिशय प्रवीण दादा असतील, अनिल दादा असतील, हे सर्वजणांनी एक नंबर नियोजन केलेलं आहे। आणि आम्ही गावावरून पूर्ण अख्खी टीम आलेलो आहे, आम्ही 2 दिवस यूट्यूबला बघतोय, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व सामने चाललेले आहेत आणि विना कोणतीही तक्रार नाही असे उत्कृष्ट पद्धतीने चाललेले आहे। त्यांचं सर्व क्रेडिट 40+ संघाला जातं, त्यांचं खूप खूप अभिनंदन। तर धन्यवाद, सांगवी संघाचे संघनायक आहेत। तर आपल्याला प्रथम फलंदाजी आलेली आहे। तर या समोरची टीम जर पाहिली तर गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली अशी आहे। तर त्यांना कोणतं कुठपर्यंत टार्गेट देणार आहात? आम्ही 60 ते 65 दरम्यान रन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच म्हणजे करून त्यानुसार दत्ता म्हणजे आमचे बॅट्समन जे आहेत ते हे करतात। आणि नक्कीच या आयोजनाबद्दल आपण 2 शब्द बोलू शकता? चला चालू करून घ्या मॅच। आयोजन म्हटलं तर आता बघा गेलं तर प्रत्येक गावातील म्हणजे आपण एक गाव टुर्नामेंट भरवतो, आता लेजंड म्हटल्यानंतर 40+ आहेत, ह्यातले म्हणजे 10 ठिकाण म्हणजे 10 गावातली एकत्र येऊन त्यांनी 10 जो प्रोग्राम केला आहे म्हणजे एकत्रितपणा त्यांची एकजुटी ती अतिशय म्हणजे भरपूर चांगली आहे। त्यानुसार म्हणजे आत्ता 2 दिवस झालं कार्यक्रम केलेला आहे तो अतिउत्तम केला आहे आणि आजचा दिवस आहे तो पण एकदम भारी होऊन जाईल। तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा, चांगला खेळ करून दाखवा, आम्ही पाहणार आहोत। तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये। धन्यवाद विनोद, मॅचला सुरुवात होत आहे आणि पहिल्याच बॉलवरती लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि हा चौकार, पहिलाच चौकार। क्षेत्ररक्षकाने खूप प्रयत्न केला बॉलला शेवटपर्यंत पकडण्याचा परंतु अयशस्वी असा प्रयत्न आणि हा पहिलाच चौकार। जी सुरुवात केळगर संघाने केली होती पहिल्या बॉलवरती षटकाराने, तीच सुरुवात आलेवाडी संघाने पहिल्या बॉलवरती चौकाराने केलेली आहे। पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीने सुरुवात करताना पाहतोय, त्याच पद्धतीने जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत चेंडू शी मारे शे पार येतोय हा चौथा चौकार, म्हणजे बॅक टू बॅक 2 चौकार खेचले त्या ओमकारनं, म्हणजे चांगल्या पद्धतीचा खेळ करताना पाहतोय या 2 चेंडूंचा सामना चांगल्या। पहिलं पॉवर प्लेचं षटक आताना पाहतोय या जयेशला, पण त्याचा समाचार 2 चेंडूंचा सामना करताना पाहिलं तर या ओमकारनं 2 चौकार खेचलेत 56 धावांना प्रत्युत्तर देताना। आठ धावा धावपलकावरती येताना पाहतो आपण कुट्टप्प्याचा चेंडू, इथं गोलंदाज सफल होतोय। येणारे 2 चेंडू जर पाहिले तर
बैट ची काढा घेतली, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू जातोय वाइन लेग मध्ये, येतोय हा चौकार, म्हणजे या षटकाच्या मधला पहिला पॉवर प्लेच्या षटका मधला हा तिसरा चौकार ओमकरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। आणि या चार धावींच्या भरीनंतर धावपलक 12 या आकड्यावरती जाऊन थांबतोय। 26 चेंडू आणि 44 धावांचं योगदान, 44 धावांची गरज असेल अलिवडी संघाला जिंकण्यासाठी। पाहिलं तर केळगर संघाने पहिला 60 चेंडू मध्ये 12 धावा जमवल्या होत्या, पण या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाकडे जर लक्ष दिलं तर अलिवडी संघाने 4 चेंडूंचा सामना करताना 12 धावा जमवल्यात। पहा काय क्लास फलंदाजी करताना पाहतोय, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू बिरकावून दिलाय, शी मारे शे पार, येतोय हा चौथा चौकार। चांगलं प्रत्युत्तर देताना पाहतो या ओमकारला, त्याच्या बॅट मधून हा चौथा चौकार येतो या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, म्हणजे जयेश वरती चांगला तुटून पडताना पाहिला या ओमकारला। पुढे मारण्याचा प्रयत्न आणि इथं काय घडतंय तर याच्या बॅट मधून येणारा हा पाचवा चौकार पाहायला मिळतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधला। छप्पन्न धावांना प्रत्युत्तर देताना जर आपण पाहिलं या ओमकारकडं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जयेशला चांगलं अक्षरशः दानादून सोडलं आणि पाच चौकार आपल्या बॅट मधून निघालेत, 20 धावांचं योगदान पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। चला स्पीडअप घ्या थोडा, 24 बॉल 36 धावांची गरज, म्हणजे कुठं दडपण होतं या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपलं दडपण कमी करताना पाहिलं या ओमकारला। दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय हा सागर, गोलंदाजी मार्गवरती येताना पाहतोय फलंदाज अमित। एक धाव लेग बायचा इशारा भंजनकडून येताना पाहतोय आपण, एक धाव अंकित करतोय, एक धावीच्या भरीनंतर धावपलक पुढे सरकला या 21 या आकड्यावरती, 23 चेंडू 35 धावांची गरज। सागर निघतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय ओमकार, अकूट टप्प्याचा चेंडू आणि अप्रतिम असा चेंडू फलंदाज कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता या ओमकारचा, पण कुठेतरी फसताना पाहतोय आपण या फलंदाजाला। धावसंख्या स्थिर आहे 21, 22 चेंडू 35 धावांची गरज असेल अलिवडी संघाला पुन्हा त्याच रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न, आणि इथं क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं आणि इथं काय घडलं तर अमितची खेळी धावचीत या स्वरूपात संपुष्टात येताना पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण मिळान मध्ये पाहायला मिळालं आणि चांगला फलंदाज अमित बाद होऊन परततो या 0 या धावसंख्येवरती। दोन षटक हाताळली होती या दत्तानं आणि आपली धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला होता या दत्तानं फलंदाजीसाठी। मैदानामध्ये जाताना पाहतो या दत्ताला, सागर निघतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी, पुन्हा अकूट टप्प्याचा चेंडू हवे येतात आणि इथं जाऊन दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये जाऊन आदळतोय, म्हणजे कुठे कुठेतरी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या संघासाठी कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तेच केलं या सागरनं, धावसंख्या रोखली पहिल्या विकेटचं पतन आपल्या नावावरती केलं धावचीत या स्वरूपात। चेंडू हवेत होता बराच काळ पण क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचू शकला नाही, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं, चांगला थ्रो म्हणावा लागेल नितेश बिलोश याचा। एकच धाव खर्च आणि एक धावीच्या भरीनंतर धावपलक जाऊन थांबलंय 23 आकड्यावरती, म्हणजे या षटकामध्ये जर पाहिलं तर या सागरनं 3 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज धावचीत या स्वरूपात बाद केलाय।
बैकफुटला गेला चेंडू हवेत फाइल लेग च्या दिशेने जे जातोय चेंडू येतोय सीमा पार चार धावा या ओमकारच्या बॅट मधून निघालेला हा सहावा चौकार ओमकार दोन षटकांचा खेळ संपतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 27 उर्वरित चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये 29 धावांची गरज तिसरं षटक हाताळण्यासाठी येताना पाहतो योगेशला आता दोन षटकांची समाप्ती झाली दोन पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली आणि क्षेत्ररक्षण आपल्याला खुलं पाहायला भेटेल येणाऱ्या उर्वरित षटकामध्ये आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय स्ट्राईकला असेल दत्ता अठरा चेंडू 29 धावांची गरज असेल अलिबडी संघाला जिंकण्यासाठी योगेश निघतोय गोलंदाजीसाठी हा कवर मधून निघालेला हा चेंडू डेव्हिड केडो जातोय हा चेंडू चेंडू सीमारेषेलगत फील्ड करतोय तोपर्यंत दोन धावा अंकित करताना पाहतोय दोन धावेच्या भरीनंतर धावपलक जाऊन थांबतोय 29 आकड्यावरती 17 चेंडू 27 धावांची गरज असेल इथून पुढचं समीकरण योगेश पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतो या अकूट टप्प्याचा चेंडू या चेंडूचा समाचार घेतला दत्तानं भिरकावून दिला सीमा रेषेपार येतोय हा षटकार अकूट टप्प्याचा चेंडू त्याला फक्त दिशा दिली आणि भिरकावून दिला सीमारेषे पार येतोय हा षटकार म्हणजे या सहा धावेच्या भरीनंतर धावफलक जर पाहिलं तर 35 या आकड्यावरती जाऊन थांबतंय म्हणजे चांगला असं प्रत्युत्तर देताना पाहतो या आलेवाडी संघाचे दोन फलंदाज ओमकार आणि दत्ता तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलक आहे 35 16 चेंडू 21 धावांची गरज अकूट टप्प्याचा चेंडू होता आपण काय घडलं तर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला इथं कुठेतरी दिशेहीन गोलंदाजी पाहायला मिळाली योगेश नुकते पुढचा चेंडू हाताळण्यासाठी समोर असेल दत्ता वा आवाज चांगला होता वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेपार येतो ह्या सातवा चौकार आणि या चार धावींच्या भरीनंतर जर पाहिलं तर 40 या आकड्यावरती जाऊन थांबतोय म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असेल तीन बॉल झाले 15 चेंडू 16 धावांची गरज समोरच्या दिशेला लॉंग ऑनच्या रिजन मध्ये डोक्यावरून जातोय चेंडू येतोय हा आठवा चौकार या आलेवाडी संघाकडून आणि या चार धावींच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलंय 44 या आकड्यावरती येणाऱ्या चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असेल तर मोरगर संघाला विनंती असेल आपला लाईनअप ठेवायचा आहे आणि हा सामना संपताच आपण मैदानामध्ये आगमन करायचं आहे ही विनंती असेल तर आपला लाईनअप ठेवायचा आहे पहा काय क्लास आहे पायातून खोदून काढलेला हा चेंडू चेंडू विरकावून दिलाय सीमा रेषेपार येतोय हा षटकार दत्ताच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार
आणि 50 धावा धावपळकावरती जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल आलेवाडी संघाला। 13 चेंडू 6 धावांची गरज। रिवर्स स्ट्रिप मारण्याचा प्रयत्न होता या दत्ता, तर या योगेशने काय घडवलं तर या दत्ताला त्रिफळा जित केलं। 12 चेंडू 6 धावांची गरज। वैयक्तिक 23 धावांचं योगदान देऊन गेला, मग काय सांगून गेला, तर आपण मॅचच्या दिशेने वाटचाल करण्याचा खेळ करून गेला हा दत्ता। याच्या खेळीमध्ये जर पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार। चला स्पीड अप घ्या केळगर संघ। ओमकार चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहतोय। अविनाश आणि ओमकारची जोडी चौथ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय सागर। जर पाहिलं तर दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली, व्हाइट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून। अजून 5 धावांची गरज, 12 चेंडू आणि 5 धावांची गरज। क्षेत्ररक्षक धावतोय, फिल्ड करतोय, तोपर्यंत 2 धावा अंकित करतोय आणि या 2 धावांच्या वरीने तर धावफलक 53 या आकड्यावरती जाऊन संपतोय। 3 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी। आणि काय केलं तर शेवटच्या चेंडूवरती ओमकारच्या बॅट मधून निघालेला हा विजयी षटकार। विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे केळकर संघाचंही हार्दिक हार्दिक आभार। इथं आलात, चांगला खेळ करून दाखवलात आणि आपल्या कुठेतरी चुकीमुळं या स्पर्धेतून बाहेर पडलात। तर जाऊया पुढच्या सामन्याकडे। मोरगर संघाने आपलं लाईनअप मध्ये आगमन करायचं आहे आणि पुढचं सांगवी संघाला एक विनंती असेल, आपला ओपनर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत। आणि या स्पर्धेतील स्ट्राईकला आला होता हा फलंदाज, शेवटपर्यंत टिकला। 12 चेंडू 33 धावांचं योगदान दिलं।